she नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी उत्क्रांतीपूर्वी मानव हा जंगलातच राहत होता जंगलच त्याचा अधिवास होता आज अस्तित्वात असणाऱ्या अन्न साखळीचा तो स्वतः एक अविभाज्य असा भाग होता कालांतराने उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर विकास करत करत त्याने स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण केलं तो शहरं वसवू लागला आणि साहजिकच या जंगलापासून तो दूर जाऊ लागला अर्थातच शहर वसवताना हे जंगल किंवा हे जंगलातील वन्य प्राण्यांचा त्याला अडसर वाटू लागला आणि मग जागा कमी पडू लागल्यावर शहरांच्या सीमारेषा या चक्क जंगलापर्यंत पोहोचल्या या सगळ्यामुळे झालं काय तर जंगलात राहणारे जे काही वन्यजीव होते त्यांचा थेट सहभास हा शहरांमध्ये होऊ लागला अर्थातच या सगळ्यामध्ये जितकं नुकसान वन्य प्राण्यांचं झालं तितकंच मानवाचं जा देखील झालं आणि मग या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्या संवर्धनासाठी काही उपाययोजना करू लागलो आपण अर्थातच या उपाययोजना करत असताना एखाद्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं ला तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपण हेच जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे वन्यजीव आरोग्य व्यवस्थापनात पशुवैद्यकाची भूमिका आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर शैलेश पेठे नमस्कार आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे पशुसंवर्धन विभाग मुंबई येथे ते जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त म्हणून काम पाहतात आणि त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे ते सहाय्यक आयुक्त म्हणून देखील वन्यजीव विभागात कार्यरत आहेत चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार सर कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत थँक्यू सर जसं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं की जे वन्यजीव आहेत त्यांच्या नैसर्गिक ते राहत असतात मग यांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी मुळात पशुवैद्यकाची गरज काय असते किंवा त्याचं महत्व काय आहे वन्यजीव पशुवैद्यकीची अतिशय महत्वाची भूमिका आहे म्हणजे स्वाभाविकरित्या जर का तुम्ही विचार केला तर पहिला विचार जो येतो तो, तो, तो उपचार आरोग्याचा प्राण्याचा वन्यजीव जसे तुम्हाला मला किंवा आपल्या पाळीव प्राण्यांना आजार होतात तसे सर्वच वन्यजीवाला पण वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात मग या आजारांवरती त्यांचा उच्चार करणं किंवा त्या आजार त्यांना होऊ नये म्हणून एक व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणं हा एक व पशुवैद्यकीय वन्यजीव पशुवैद्यकाचा एक फार मोठा रोल असतो त्याचा अनेक पैलू आहेत वेटन वन्यजीव पशुवैद्यकाचे ह्याच्यामध्ये अजून एक पैलू म्हणजे जर का मानव किंवा वन्यजीव समूह संघर्ष जेव्हा होतो जेव्हा अनेक प्रकारचे वन्यजीव म वस्तीकडे येतात तेव्हा त्यांना सुखरूपपणे परत वन वन्यक्षेत्रात घेऊन जाणे किंवा एखाद्या जर का वन्यप्राण्यामुळे एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर त्यावेळेला योग्य वन्य वन्य प्राणी ओळखणं त्याचं पूर्ण डी एन एड सॅम्पलिंग करणं फॉरेन्सिक टेस्टिंग करणं किंवा एखादा वन्यप्राणी जर का मेला तर त्याचं शवविच्छेदन करणं त्याच्या रोगाचा निदान करणं आणि या रोगामुळे हो इतर प्राण्यांना पण त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो का किंवा तो तो रोग मनुष्य वस्तीच्या दिशेने येऊ शकतो का अशा प्रकारचे अनेक महत्वाचे पैलू हे वन्यजीव पशुवैद्यकाचे असतात सर पाळीव प्राण्यांची साठी ज्या वेळेला त्यांचा मालक असतो आणि ते जेव्हा पशुवैद्यकाकडे घेऊन जातात तेव्हा ते, ते अगदी सांगू शकतात की या प्राण्याला काय आहे परंतु वन्यजीवांच्या बाबतीत मात्र असं होत नाही मग अशा वेळी पशुवैद्यक म्हणून आपली भूमिका काय असते पशुवेद्यशास्त्र हे आधीच एक अतिशय चॅलेंजिंग शास्त्र आहे कारण आमचे पेशंट आमच्याशी काहीच बोलत नाहीत त्यांना आम्हाला समजावं समजून घ्यावं लागतं त्यांचे जे लक्षणं आहेत ते आम्हालाच समजून घ्यावे लागतात पण जसं तुम्ही ब बोललात की जेव्हा पाळीव प्राणी घेऊन तेव्हा जो जो मालक असतो तो आम्हाला बऱ्यापैकी काही काही गोष्टी सांगत असतो जेणेकरून आम्हाला त्याचं रोगाचं निदान करणं जास्ती सोपं जातं पण वन्यजीवाचं रोगांचं निदान करणं तितकंच कठीण जातं याचं कारण म्हणजे जेव्हा पण एखादा वन्यजीव तुमच्या तुम्ही हाताळता तेव्हा त्याला एक खूप मोठा ताण होत असतो त्या गोष्टीचा मोठा स्ट्रेस फॅक्टर होत असतो मग अशा वेळेला त्याच्या ज्या रोगापासून ती जे लक्षणं दाखवतो तो एक वेगळ्याच प्रकारची लक्षणं दाखवत असतो मग त्या आणि तो स्वतःची जी, जी रोगाची लक्षणं असतं तो कुठेतरी लपवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे तुम्ही जे हाताळताय आणि त्याचे जे रोग लक्षणं लपायची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठेतरी जाऊन योग्य रोग ओळखणं आणि त्याचे उपचार करणं ह्याच्यामध्ये एक टाईम फॅक्टर पण फार महत्त्वाचं असतं की तुम्हाला तो रोग त्याच मिनटाला त्याच वेळेला तुम्हाला त्याचे उपचार करायला लागतं तुमच्याकडे एखादी त्याची ब्लड टेस्ट करा ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याचं त्याचं रिझल्ट आल्यानंतर तुम्ही रोग निदान करा ह्याच्याकडे बऱ्याच वेळेला तुमच्याकडे वेळ पण नसतो मग अशा वेळेला खूप आव्हानात्मक असतं दुसरं आव्हान असतं की वन्यजीव हे तुमच्या जीवाला पण धोका हो देऊ शकतात तुमच्याबरोबर काम करणारे जे व्यक्ती आहेत तुमची जी टीम आहे त्याला पण ते धोका देऊ शकतात एखादा वाघ तुम्हाला च फार चावू शकतो एखादं हरण तुम्हाला लात मारू शकतं तर अशा काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं कारण एका हरणाची सर्वसाधारण लोक वाघाबद्दल किंवा बिबट्याबद्दल बोलतात पण एक साधारण हरणाची हरणाची देखील तुम्हाला तुमचा जीव घेऊ शकते म्हणजे हे फार वेगळं असं तुम्ही सांगताय की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये वन्यजीव म्हटलं की हिंस्र श्वापदच येतात परंतु एका हरणाचा पाय तो आहे पण तो लागल्याने सुद्धा इजा होऊ शकते पण मग याचबरोबर कोणकोणती आव्हानं असतात की ज्याला तुम्ही पशुवैद्यक क्षेत्रातली जी मंडळी आहेत ती तोंड देता आणि त्यावर काहीतरी उपाय योजना काढता वन्यजीव पशुवैद्यक सर्वात मोठं आव्हान असतं की ते ज्या प्राणी आहेत त्यांना भूल देणे कारण जर का तुम्ही इतर शास्त्रांबद्दल बरोबर जर का त्याचं कम्पॅरिझन केलं तर मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांचं तुम्ही एखादी सर्जरी करताना किंवा औषध उपचार करताना तुम्ही रक्त तपासता त्याचं हार्ट रेट बघता प्रेशर ब्लड प्रेशर बघता आणि इतर सगळ्या चाचण्या झाल्यानंतर त्याला तुम्ही भूल देता पण वन वन्य जो पशुविद्यक आहे त्याचं काम ह्याच्या बरोबर विपरीत आणि उलटं असतं की आम्हाला त्या वन्य प्राण्याला आधी त्याचा भूल द्यायची आहे बऱ्याच वेळेला आम्हाला त्याचं एक एक एक्झॅक्ट वजन किती हे पण माहिती नसतं त्याचा पण अंदाज घ्यावा लागतो आणि त्या अंदाजाप्रमाणे आम्हाला त्याला भूल देऊन मग तो एकदा आमच्या काबूमध्ये आला की त्याचं ब्लड तपासणी किंवा हार्ट रेट बघणं किंवा बाकी चाचणी करणं हे चालू होतं हे करताना जर का आमचं जर का भूल कमी मात्रात गेली तर हा प्राणी जर का अर्धवट झोपलेला असेल तर तो पशुवैद्यकाला किंवा त्याच्या टीमला किंवा इतर आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना पण त्याच्यामुळे धोका होऊ शकतो किंवा जर का आमचा जर का डोस वाढला चुकला तर कदाचित जी त्याच्या जीवाला पण धोका होऊ शकतो त्याच्यामुळे हे फार मोठं आव्हान असतं आणि संपूर्ण मीडिया बघत असते की तुम्ही काय करताय त्याच्यामुळे त्या वेळेला योग्य का वेळेला योग्य काम करणं आणि काही सेकंदाचा फक्त तुम्हाला अवधी दिला जातो की तुम्हाला त्यात निर्णय घ्यायचा आहे तर फार मोठं आव्हान असतं की पाळीव प्राण्यांसाठी औषध उपचार करणं आणि वन्य जीवांसाठी औषध उपचार करणं यात फारसा काही फरक असतो का, का? तसं बघितलं तर डोस जे आम्ही जे औषधं वापरतो त्याच्या डोसमध्ये पण मोठ्या प्रमाणात फरक असतो पण जसं इम्पॉर्टंट जी गोष्ट असते ते म्हणजे स्ट्रेस फॅक्टर वन्य प्राण्याला हाताळताना त्याच्यावरती होणारा जो मानसिक ताण आहे त्याचं खूप मोठं तुम्हाला आधीच कॅल्क्युलेशन करावं लागतं सोपं उदाहरण देतो की एखादा छोटासा पक्षी असेल आणि त्याला काही पाय बी तुटला असेल पंखाला इजा झाली असेल तर तुम्ही त्याला फक्त हातात घेतलं आणि त्याला नुसतं हँडल केलं हाताळलं तरी देखील तो शॉकने म त्याचा मृत्यू होऊ शकतो हरणाचं पिल्लू जर का तुम्हाला मिळालं तर हरणाच्या पिल्लाला तुम्ही फक्त हँडल केलं पकडलं तरी देखील तो शॉक म्हणजे जाऊन भरू शकतो किंवा ते ज्या मस्ती करतात त्या हालचालीमध्ये त्यांना एखादा फ्रॅक्चर किंवा एखादं त्यांचं ला बाधा होऊ शकते तर ह्या गोष्टीकडे आम्हाला खूप लक्ष द्यावं लागतं आणि जितकं औषध उपचार महत्त्वाचा आहे तितकंच त्याला व्यवस्थित हाताळणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे की त्याला कु कमीत कमी ताण कमीत कमी स्ट्रेस होणं हे फार महत्त्वाचं राहतं आमच्यासाठी म्हणजे फक्त औषधोपचार महत्वाचा नाही आहे तर तो प्राणी कोणत्या वातावरणात राहतोय किंवा सायकोलॉजिकल म्हणूया आपण त्याचा स्वभाव कसा असेल कोणत्या परिस्थितीमध्ये तो सापडला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात खरंच अत्यंत जोखमीचं असं हे काम आहे पण सर त्याचबरोबर आम्हाला सांगा की या वन्यजीवांसाठी औषधोपचार करत असताना कधी कधी काही रोग आहेत जे पाळीव प्राण्यांपासून या वन्यजीवांना होऊ शकतात किंवा अगदी वन्यजीवांपासून पाळीव प्राणी किंवा अगदी सध्याच्या काळात थेट मानवालाही होऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये पशुवैद्यक म्हणून आपली काय भूमिका असते अगदी बरोबर मॅडम हिथेच जे आजचा जो टॉपिक आहे आरोग्य व्यवस्थापन काम हा महत्त्वाचं ठरतं कारण एक लक्षात घ्या वन्यजीवचा प्रत्येक प्राण्याला तुम्ही जाऊन औषधोपचार किंवा लसीकरण करू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट व्यवस्थापन लागतं जेणेकरून ते रोग हे वन्यजीवापर्यंतच सीमित राहतील आणि जे पाळीव प्राणी आहेत किंवा मनुष्यापर्यंत होऊ शकत नाही पण असं बोलताना हे पण महत्त्वाचं आहे की ज सगळेच रोग काय वन्यजीवापासून आपल्याकडे येत नाहीत तर काही रोग माणसांपासून किंवा वन पाळीव प्राण्यांपासून पण वन्यजीवाकडे जाऊ शकतात तर अशा वेळेला काळजी घेणं दोन्ही साईडने महत्त्वाचं राहतं ब आताच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला लोक ही स्वतःची म्हणजे शेतकरी हे गुरं जंगल क्षेत्रामध्ये किंवा वनक्षेत्राच्या बाजूला किंवा आतमध्ये जाऊन चराईसाठी घेऊन जातात मग अशा वेळेला त्यांना त्यांना जे रोग असतात त्या रोगांपासून जे हरणं आहेत जे तृणभक्षी प्राणी आहेत त्यांना ते रोग होऊ शकतात आणि हेच रोग पुढे जाऊन त्या हरणाची शिकार करणाऱ्या वाघाला किंवा बिबट्याला पण होऊ शकतात त्याच्यामुळे वन्यजीवाचं व्यवस्थापन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या जे पाळीव प्राणी आहेत आणि मनुष्य आहेत त्यांचं पण रोग ल योग्य वेळी लसीकरण करणे आणि अशा प्रकारचे जे रोगाई आहेत ती वन्यक्षेत्रात जाऊ नये ही फार महत्त्वाचं आहे नुकतंच उदाहरण द्यायचं झालं था, तर आत्ताच आपल्याकडे करोना नावाची महा महामारी येऊन गेली आपल्या पूर्ण देशाचंच नाव तर जगाचं अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थेला पूर्ण ढासळ ढासळून गेली ती आता अशा प्रकारचे जे रोग आहेत ज्याला आम्ही इमर्जिंग रोग म्हणतात तसेच दुसऱ्या प्रकारचे झुनॉटिक रोग म्हणतात म्हणजे व प्राण्यांपासून माणसांकडे होणारे रोग आहेत तर ह्या रोगांना जर का आपण प्राण्यांमध्येच जर का त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून जर का तिकडेच त्यांना अंकुश आणू शकलो तर अशा प्रकारच्या महामाऱ्या किंवा अशा प्रकारचे आजार हे माणसांपर्यंत येऊ शकणार नाहीत आणि याच्याचमुळे आताच्या काळामध्ये वन्यजीव पशुवैद्यका रोल हा खूप मोठा झालेला आहे आणि जबाबदारी आलेली आहे की रोगांचं योग्य वेळी निदान होणं आणि जेणेकरून ते रोग मनुष्य वस्तीकडे येणार नाहीत ह्याच्या काळजी घ्यायची आहे म्हणजे हे वन्यजीव जरी असले तरी आपल्याच निसर्गाचा एक भाग आहेत आणि ते आहेत म्हणून आपण जसं आपण मगाशी देखील म्हणालात त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य आहे असंच अजून एक तुम्हाला सांगाव असं सा वाटेल की जसं आपण मगाशी उल्लेख केला की शहराच्या सीमारेषा ह्या वाढल्या आहेत आणि मग बऱ्याचदा हे वन्यजीव शेतामध्ये येतात पिकाची नासाडी करतात आणि तसं होऊ नये म्हणून शेतकरी बंधू विजेच्या तारांचं कुंपण लावतात आणि मग त्यामध्ये हे जीव अडकतात आणि त्यांचा जीव जातो तर हे टाळण्यासाठी काही उपाययोजना करू शकतो का आपण अगदी चांगला प्रश्न मॅडम की सध्या हे जे वन्यजीव आणि जे मनुष्य वस्तीकडे येत आहेत ह्याच्यामुळे बऱ्याच मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष चालू होतो आहे पिकाचं नुकसान होत आहे मग अशा वेळेला लोक बऱ्याच वेळेला असे काही आयडियाज करतात जेणेकरून त्या वन्यजीवाला पण धोका होऊ शकतो असं न करता तर ह्याच्यामध्ये आम्ही दोन रित्या ह्या प्रॉब्लेम सॉल्व करायचा बघतो एक म्हणजे जनजागृती आणि दुसरी म्हणजे उपायात्मक योजना तर जनजागृती ही आमची कंटिन्युअस चालू असते शेतकऱ्यांना अशा प्रकारचे जे अल्टरनेटिंग करंट आहेत बऱ्याच वेळा लोकं डायरेक्ट करंट लावतात आणि अशामुळे शॉकने काही प्राणी मरतात तर असं करू नये पीक नुकसान द्यायचं महाराष्ट्र शासनाचं फार मोठं योजना आहे ज्याच्यामध्ये जर का अशा मुळे पीक नुकसान झालं तर तिथल्या तिथे महाराष्ट्र शासन त्यांना त्याचं ते कॉम्पन्सेशन देत असते तुम्ही जसं म्हणालात की त्याला कुंपण तयार करतो कुंपण पण दोन प्रकारचे असतात एक म्हणजे फिजिकल कुंपण करू शकता किंवा याच कुंपणामध्ये सौर्य ऊर्जेद्वारे डायरेक्ट करंट लावून जेणेकरून त्या प्राण्याला फक्त थोडासा चटका लागतो तो त्याला चिकटत नाही त्यांचा जीव जात नाही अशा प्रकारचा पण लो वोल्टेज करंट देऊन आपण त्याला काळजी घेऊ शकतो पण बऱ्याच वेळेला लोक डायरेक्ट अल्टरनेटिंग करंट लावतात आणि अशा वेळेला प्राण्याचा पण जीव जातो तर असं करू नये असं मी सर्वांनाच आवाहन करतो की वन्यजीव सांभाळणं ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि जेवढी जबाबदारी वनशे वन विभागाची किंवा पशुवन विभागाची आहे तेवढीच सर्व नागरिकांची आहे की ही जी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे त्याची आपण देखभाल करणं फार महत्त्वाचं आहे अगदी खरंय सर वाढत्या शहरीकरणामुळे बऱ्याचदा जंगलातला बिबट्या हा शहरात आला आहे आणि माणसांवर त्यांनी हल्ले केलेत याच्या घटना सध्या बऱ्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि आपला हातखंड आहे की तुम्ही अशा घटना खूप सुंदररीत्या हाताळता त्या बिबट्यालाही इजा न करता पुन्हा त्या जंगलामध्ये त्याच्या अधिवासामध्ये आपण त्याला सोडलेलं आहे अशी अनेक उदाहरणं आहेत तर या अशा वेळी काम करत असताना आपणास कधी भीती नाही का वाटली किंवा एखादा प्रसंग जरी तुम्ही आम्हाला सांगितलात तरी आम्हाला ऐकायला आवडेल भीती तर वाटतेच मॅडम कारण जसं मी सांगितलं हा वन्य प्राणी तुमचा आणि तुमच्या टीमचा पण जीव घेऊ शकतो किंवा मोठी तुम्हाला जखम जखमा पण करू शकतात पण ही जी जोखीम तु आहे या जोखमीचा महाराष्ट्र शासन वन विभागाने पण दक दखल घेतलेली आहे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला जोखीम भत्ता दिलेला आहे तर मी तर नवी 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 वन विभाग आणि महाराष्ट्र शासन दोघांचा त्याबद्दल आभारी आहे की त्याबद्दल आम्हाला त्यांनी ती काळजी घेतलेली आहे पण भीतीचा विषय झाला तर सुरुवातीला नक्कीच नवीन नवीन जेव्हा पशु वन्यजीव पशुवैद्यक काम करायला लागतो तेव्हा त्याला भीती वाटतेच पण इथेच अनुभवाचं महत्त्व राहतं की जसं तुमचा अनुभव वाढतो तसं ह्याच भीतीचं रूपांतर काळजीमध्ये होतं आणि जवळ जसा अनुभव वाढतो तुमच्या आजूबाजूला तुमच्याबरोबर काम करणारे जी लोकं असतात त्यांच्यावर तुम्ही एक टीम तयार करता आणि ह्या टीमचं जे कॉर्डिनेशन असतं आणि त्याच्यामुळे तुमची अर्ध्या जो धोका असतो या टीमच्या कामामुळेच काढला जातो तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एक बचाव पथक आहे जो मागच्या बऱ्याच वर्षापासून अशा प्रकारचे बिबट्याचा बचाव करत आहे तर ह्या ज्या टीमचं जे कॉर्डिनेशन आहे त्याच्यामुळे आम्ही उत्कृष्ट काम करू शकलो आहोत तुम्ही म्हणाल उदाहरण द्यायचं तर दोन उदाहरण आहेत एकदा मुलुंडमध्ये एक, एक अडीच तीन वर्षापूर्वी बिबट्या नागरी वस्तीत आला होता आणि त्यांनी आम्हाला पाचन करण्यात आलं आम्ही तिकडे जायच्या अगोदर त्यांनी एक चार पाच जणांवरती हल्ला केला होता आणि बिबट्या एक बिल्डिंगमध्ये घुसला होता बिल्डिंगमध्ये कोणीच राहत नव्हतं पडकी बिल्डिंग होती आमचं पहिलं काम होतं की त्या बिबट्याला शोधून काढणं आणि जेव्हा टी आमची टीम वेगवेगळ्या दिशेने त्या बिबट्याला शोधायला लागली तेव्हा मी एकीकडे मला जरा वाटलं की किचनच्या दिशेने ग्राउंड फ्लोअरला किचन होतं त्या किचनच्यामध्ये कुठलं तरी भांडं पडण्याचा मला आवाज आला आणि मी फक्त खिडकी ओपन करून ते आहे का तिकडे बघायचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी त्या बिबट्याने माझ्याकडं कर, माझ्याकडे उडी मारली अरे बापरे नशीब असं होतं की त्या खिडकीला ग्रिल होतं त्याच्यामुळे तो ग्रिलवरतीच थांबला माझ्यापर्यंत आला नाही पण त्याच क्षणाचा वापर करून मी ताबडतोब तिकडे माझ्या हातात गन होतीच रेडी तर त्याला ताबडतोब तिकडे डाट केलं आणि डाट लागल्यामुळे तो परत किचनमध्येच जाऊन लपला आणि थोड्या वेळाने तो त्या डाटच्यामुळे त्याला भूल बरोबर बसली आणि तो झोपल्यानंतर आम्ही त्याला परत वनक्षेत्रामध्ये त्याला परत आम्ही त्याला घेऊन गेलो आणि तिकडे त्याला रिलीज केलं दुसरं उदाहरण म्हणजे कोरम मॉल ठाण्यामध्ये असाच प्रकारचा बिबट्या आला होता आणि सकाळी सहा साडेसहा वाजता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कोरम मॉलमध्ये तो बिबट्या दिसला होता आणि आम परत आमच्याच टीमला पाचारण केलं होतं आणि संपूर्ण वन विभागाचे सगळेच लोक तिकडे आले होते आणि बिबट्या शोधण्याचं काम चालू झालं नंतर कळलं की बाजूचंच अजून एक हॉटेल आहे त्याला लागून त्या हॉटेलच्या बेसमेंट पार्किंगमध्ये तो बिबट्या लपला होता पण बिबट्या अशा प्रकारे लपला होता की त्याचा कुठलाच भाग दिसत नव्हता फक्त शेपटी दिसत होती मग अशा वेळेला त्याचं त्याला भूल कशी द्यायची तर आमच्या काही लोकांनी आयडिया करून त्याला थोडंसं त्याचा भाग दिसायला लागला म्हणजे मला त्या ते बिबट्याची फक्त मांडी दिसत होती मांडीच्या आकारावरती त्याचा वजनाचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणात ते भूलचं कॅल्क्युलेशन किती डोस द्यायचा कॅल्क्युलेशन करून त्याला डार्टिंग करण्यात आलं आणि सुदैवाने व्यवस्थित ॲनिमल तो झोपला आणि आम्ही त्याला सुदैवाने परत वनक्षेत्रात घेऊन गेलो सर खरं तर आपल्यासारखे अधिकारी आहेत जे स्वतःचा जीव धोक्यात घालून वन्यजीवांचं तर संरक्षण करत आहे त्याचबरोबर शहरात राहणाऱ्या या मानव वस्तीचं देखील आपण संरक्षण आहे खरं हॅट्स ऑफ म्हणायला हवं खरं तर या गोष्टीसाठी सर वन्यजीवांसंदर्भात बोलत असताना आणखीन एक घटना जंगलामध्ये बऱ्यापैकी घडते ती म्हणजे एखादा नवजात वन्यजीवाचा पिल्लू बऱ्याचदा त्याच्या आईपासून दुरावतं मग असं छोटंसं पिल्लू ज्यावेळी तुम्हाला सापडतं त्यावेळी तुमची काय भूमिका असते मला वाटतं पशु वन्यजीव पशुवैद्यकातली सर्वात नाजूक किंवा चॅलेंजिंग चॅलेंजिंग कुठली बाजू असेल तर तुम्ही जर म्हणालात तो कारण अशा बऱ्याच वाजता काय होतं की ऊसाच्या शेतीमध्ये हा घटना फार घडतात कारण जेव्हा ऊस पेरला जातो आणि त्यानंतर वर्ष दीड वर्षापर्यंत ऊस तसाच उभा असतो आणि मग या ज्या ऊसामधलाच जे अनेक म्हणजे जंगल कॅट्स असतात बिबटे असतात किंवा वाघाटी म्हणजे रस्टी स्पॉटेड कॅट्स असतात तिकडे ती पिल्लं घालतात आणि त्यांना वाटतं की हे जंगल क्षेत्रच आहे आणि मग एके दिवशी सडनली तो, तो शेतकरी ऊस कापायला लागतो आणि ऊस कापायला लागल्यानंतर ही जी आई आहे ती स्वतःचा जीव वाचवते किंवा एखाद दुसरं पिल्लू उचलून दुसरीकडे सेफली घेऊन जायचा प्रयत्न करते पण नेहमीच तिला सगळीच पिल्लं सेफली घेऊन जात नाहीत एखाद दुसरं पिल्लू बिचारीचा पाठीमाय राहतं मग अशा वेळेला आम्हाला बोलवलं जातं पिल्ल खूप लहान असतात त्यावेळेला पिल्लांना जेम ते म्हणजे आईचं दूध कसं हे माहिती असतं मग अशा वेळेला खूप काळजी घ्यायला लागते आम्ही पहिले दोन तीन दिवस त्या आईचं आणि त्या पिल्लाचं पुनर्मिलन करायचं बघतो वन्य प्राण्यांमध्ये इन्स्टिंक्टिव बिहेवियर फार स्ट्रॉंग असतं ती आई परत स्वतःच्या पिल्लाला जीव धोक्यात घालून बघायला येतेच आणि त्याचाच वापर आम्ही करतो की ते पिल्लू म्हणजे पहिले म्हणजे ऊसतोडाही आम्ही थांबायला लावतो आणि त्या क्षेत्रातच ते पिल्लू ठेवतो आईनी जर का जिथपर्यंत आई, आई घेऊन जात नाही तीन दिवस किंवा चार दिवस या गोष्टी लागू शकतात तिथपर्यंत आम्ही त्या पिल्लाची काळजी घेत असतो आणि आई घेऊन गेली की तो जो आनंद असतो तो म्हणजे बाकीच्या कुठल्याही आमच्या ज्या सक्सेस असतो आमचा ॲज अ पशुवैद्यक त्याच्याही पलीकडचा आनंद असतो असतो आम्हाला पण बऱ्याच वेळा दुर्दैवाने जर का असं झालं नाही तर आम्हाला ते पिल्लू जस त्याला थोडा थोडा तो कमजोर होत असतो मग त्याच्या जीवाला धोका व्हायला लागतो मग अशा वेळेला वन अधिकाऱ्यांशी बोलून किंवा इतर जे बोलून आम्हाला तो जो पुनर्मिलनाचा कार्यक्रम आहे तो थांबवून कुठेतरी त्याला आम्हालाच त्याचं काळजी घ्यायला लागते आणि संगोपन करायला आम्ही त्याला रेस्क्यू सेंटरला घेऊन येतो परत आणि मग त्या पिल्लाचं दिवसातून चार पाच वेळा त्याला हाताने दूध पाजणं स्त्रीने दूध पाजणं किंवा दुधाच्या बाटलींनी दूध पाजणं हे सगळं चालू होतं ह्याच्यातला एक महत्वाचा पैलू म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती त्यांचं आईचं जी ऊब असते ही त्यांना फार महत्वाची असते कारण ते, ते पिल्लू एवढं लहान असतं की त्याचा मेंदू डेव्हलप झाला नस झालेला नसतो आणि त्याला तो थंड पड गेला तर थंड पडत जातो गरम तर गरम होत झाला जे हीट मॉड्युलेशन जे असतं ते होत नसतं त्यांचं बरोबर तर आम्हाला त्याला उब द्यावी लागते कंटिन्युअस टेम्परेचर मेंटेन करायला लागतं कारण जर का टेम्परेचर मेंटेन केलं नाही व्यवस्थित तर त्या पिल्लाला भूक लागत नाही बर... भूक नाही लागल्या तर तो दूध पीत नाही आणि जर का जरी आम्ही जबरदस्ती त्याला दिलं तरी योग्य टेम्परेचर नसल्यामुळे ते पचत नाही आणि पचत नाही मग त्याला जुलाब होतात मग त्याला डिहायड्रेशन होतं या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं म्हणतो डॉमिनोज एक एक पुढे पुढे होत जातो तेव्हा ह्या पिल्लाची जी काळजी घ्यायला लागते ही फार फार जो फार नाजूक काम असतं म्हणजे आमची पूर्ण टीम आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ती त्या पिल्लाचे आईसारखंच दिवस रात्र काम करून आणि सांगायला मला अभिमान वाटतो की मागच्या चार पाच वर्षात आम्ही अशी आठ ते दहा पिल्लं अशी आम्ही बिबट्याची पिल्लं मोठी केलेली आहेत हरणाची पिल्लं मोठी केली आहेत काही पक्षी आम्ही मोठी केलेले आहेत तर ही जी मजा असते किंवा हा जो चॅलेंज असतो ह्याला काहीच तोड नाही नाही अगदी खरं आहे आपलं म्हणणं सर कारण त्या पिल्लाला वाढवणं म्हणजे एक प्रकारे त्या वन्यजीवाचं संरक्षण करण्यासारखंच आहे सर अगदी जाता जाता पशुवैद्यकासाठी भविष्यामध्ये काय आव्हानं आहेत आणि जी सर्वसामान्य लोकं आहेत त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल आव्हानं जसं मग मी बोललो की जे नवीन आता इमर्जिंग डिसिजेस चालू झालेले आहेत म्हणजे पुढचं भविष्यात जर का पशुवैद्यकाचा रोल बघितला गेला तर फार सेंट्रल रोल राहणार आहे कारण आत्ताच म्हणजे झुनॉटिक डिसीज ज्याला आपण म्हणतो प्राण्यांपासून माणसांपर्यंत होणारे हे आत्तापर्यंत होतेच पण मागच्या दी दीड दोन वर्षात जो महामारी झाली आणि लोकांना सद सर... सडनली जागरूकता झाली की आपल्याला जर का स्वतःची काळजी घ्यायची असेल तर फक्त मनुष्य आरोग्य बघण्याचं महत्व राहणार नाहीये तर पशु आरोग्य आणि ज्याला आपण वन हेल्थ प्रोग्राम म्हणतो की जेव्हा वन्यजीव सुदृढ राहतील तेव्हा पाळीव प्राणी सुदृढ राहतील तेव्हा आपण पण सुदृढ राहू हा जो कॉन्सेप्ट आलेला आहे हा फार तेजा गतीने आलेला आहे जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी ऑलरेडी कृती आराखडा तयार केलेला आहे आणि आता या पुढच्या जमान्यामध्ये कदाचित वन्यजीव आरोग्य व्यवस्थापन आणि त्यांचे होणारे रोग ह्याच्यावरती फार मोठ लक्ष दिलं जाणार आहे जेणेकरून म्हणजे छोटा रोग तुमचा पूर्ण जगाची अर्थव्यवस्था कशी बदलू शकतो हे आपल्याला सर्वांनीच पाहिले सर्वांनीच पाहिलेलं आणि ते वाक्य खूप महत्वाचं आहे की ते वन्यजीव आहेत म्हणून आपण आहोत तर याच नोटवरती आपण कार्यक्रमात तिथेच थांबूया आज आपण आलात फार मुलाचा असा वेळ आम्हाला दिलात उत्तम असं मार्गदर्शन केलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद धन्यवाद